स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल पीडीएफ मधील उतारा क्रमांक 8 चे डिक्टेशन घेणार आहोत आणि याची गती 80 शब्द प्रति मिनिट ची असेल। जर कोणाला आमची ही पीडीएफ पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून पिन केलेला मेसेज वाचून आमच्या व्हाट्सअप नंबरवर संपर्क करावा। बी रेडी, स्टार्ट। प्रस्तुत प्रकरणात आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 365, 342, 324, 323 अन्वये गुन्हा केल्याचा दोषारोप ठेवण्यात आला आहे। परिच्छेद। फिर्यादी नामे विशाल शिंदे यांचे बार्शी येथे धार्मिक साहित्य विक्रीचे दुकान आहे। दिनांक 9/10/2018 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी हा फिर्यादीच्या घरी आला व त्यास माझ्या शेतात काम आहे, आपण शेतावर जाऊ असे म्हणाला। त्यानुसार फिर्यादी हा आरोपी सोबत मोटारसायकलीवर आरोपीच्या शेतात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गेला। त्यावेळी आरोपीने फिर्यादीस त्याच्या शेतातील खोली उघडून खोलीत बसवून फिर्यादीस आमचे वाटोळे व्हावे म्हणून तू आमच्या घरासमोर लिंबू नारळ ठेवताना तुला माझ्या पत्नीने पाहिलेले आहे असे म्हणाला। त्यावेळी फिर्यादीने आरोपीस तू विनाकारण संशय घेऊ नकोस असे म्हणून तो फोन लावत असताना आरोपीने त्याच्या हातातील फोन हिसकावून घेतला। त्यावेळी आरोपीने फिर्यादीस तू कोणाला फोन लावू नको, माझी बायको आल्यानंतर बोलू असे म्हणून त्यास रात्रभर सदर खोलीमध्येच डांबून ठेवले। त्यानंतर दिनांक 10/10/2018 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादीस घरासमोर लिंबू नारळ ठेवल्याचा संशय घेऊन त्यास लिंबाच्या काठीने व कमरेच्या कातडी बेल्टने पाठीवर हातावर कमरेवर मानेवर मारून त्यास जखमी केले। अशा आशयाची फिर्यादीने दाखल केली आहे। परिच्छेद। सदर घटनेबाबत फिर्यादीने दिनांक 10/10/2018 रोजी पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 400/2017 हा नोंदवण्यात आला। सदर अपराधाचा तपास तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केला। तपासादरम्यान त्यांनी आरोपीस अटक केले, घटनास्थळ व अटक पंचनामा केला, साक्षीदारांचे तपास टिपण नोंदविले व वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले। त्यानंतर तपासाअंती आरोपी विरुद्ध वरील कलमांन्वये दोषारोप पत्र दाखल केले। आरोपी विरुद्ध निशाणी क्रमांक 10 दोषारोप निश्चित केले। आरोपीने सदरचे दोषारोप नाकबूल केले व संपरीक्षेस सामोरे जाणार असल्याचे सांगितले। परिच्छेद। अभियोग पक्षातर्फे संपरीक्षेदरम्यान 5 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना अभियोग पक्षाद्वारे तपासण्यात आले आहे। निशाणी 14 नुसार आरोपी व फिर्यादीतर्फे संयुक्त तडजोड पुरसीस दाखल करण्यात आलेली आहे। त्यानंतर निशाणी क्रमांक 1 वरील आदेशानुसार अभियोग पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला। साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हादर्शक पुरावा न आल्याने आरोपींचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणेचा जबाब वगळण्यात आला। आरोपीने स्वतःचा कोणताही पुरावा दिलेला नाही व साक्षीदार तपासलेला नाही। परिच्छेद। प्रस्तुत प्रकरणी निकाली काढत असताना अभियोग पक्षाची हकीकत साक्षी पुरावा व युक्तिवाद विचारात घेता मी माझे विचाराधीन खालील मुद्दे उपस्थित होतात त्यावरील
निष्कर्ष कारणासह पुढील प्रमाणे नोंदवत आहे। स्टॉप ह्या उतारामधील राहिलेला डिक्टेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। अशाच प्रकारच्या डिक्टेशनसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।